नमस्कार, मी हरीश। आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, येत्या 2-3 दिवसांनी सप्टेंबरच्या नवीन महिन्याला सुरुवात होणार आहे। नवीन महिन्यापासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे नियम बदलणार आहे, ज्याचा तुमच्या खिशावर नक्कीच परिणाम होईल। ईएफच्या नियमातही खूप मोठे बदल होणार आहे। बचत खात्यावर क्लिअरिंग आणि व्याज तपासणीसाठी LPG नियम, कार ड्रायव्हिंग आणि ॲमेझॉन, गुगल ड्राईव्हसारख्या सेवेत खूप मोठे बदल होणार आहेत। चला तर मित्रांनो पाहूया काय काय बदल होणार आहेत ते। 1 नंबर, PF नियमामध्ये होणार आहे खूप मोठे बदल। मित्रांनो, नोकरदार लोकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। जर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN नंबर पुढील महिन्यात 1 सप्टेंबरपूर्वी तुमचा आधार कार्डशी जोडलेला नसेल, तर तुमचा एम्प्लॉयर तुमच्या भविष्य निधी म्हणजे PF खात्यात पैसे जमा करू शकणार नाही। खरं तर कर्मचारी भविष्य निधी संघटनेने खातेधारकांना 1 सप्टेंबर 2021 पूर्वी UAN क्रमांकाशी आधार जोडणे अनिवार्य केले होते, ज्याचा कालावधी उद्या संपणार आहे। मित्रांनो, 2, चेक क्लिअरिंग सिस्टीममध्येही खूप मोठे बदल होणार आहे। 1 सप्टेंबरपासून चेक पेमेंटशी संबंधित नियमामध्ये अनेक बदल होणार आहे। जर तुम्ही धनादेशाद्वारे पैसे देखील भरले तर 1 सप्टेंबरपासून तुम्हाला 50,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम भरण्यात अडचण येऊ शकते। खरं तर देशभरातील अनेक बँका 1 सप्टेंबरपासून सकारात्मक वेतन प्रणाली लागू करणार आहे। त्यानंतर तुम्हाला धनादेशद्वारे पैसे भरल्यानंतरही अडचणी येऊ शकते। बँकेचे नियमही मित्रांनो बदलणार आहे। 1 सप्टेंबरपासून अनेक बँका याचे नियम बदलणार आहे। पंजाब नॅशनल बँकेप्रमाणे 1 सप्टेंबरपासून व्याजदर कमी करणार आहे, ज्याचा परिणाम ग्राहकावर स्पष्टपणे दिसून येईल। ही माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेली आहे। बँकेत बचत खात्यावरील व्याजदर 3% कमी करून 2.90% करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे। बँकेच्या या निर्णयाचा नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकावर परिणाम होणार। मित्रांनो, कार विम्याचे नियमही बदलणार आहे। 1 सप्टेंबरपासून जेव्हाही नवीन वाहन विकले जाईल तेव्हा बंपर विमा असणे बंधनकारक असेल, असा निर्णयही घेण्यात आलेला आहे। हा विमा 5 वर्षाच्या कालावधीसाठी वाहन चालक, प्रवासी आणि वाहन मालकाचे याच्या व्यतिरिक्त असेल। बंपर ते बंपर विमामध्ये वाहनाचे ते भाग देखील कव्हर केले जातील ज्यात विमा कंपन्या सहसा कव्हर करत नाही। LPG सिलेंडरमध्येही खूप मोठे बदल होणार आहे। मित्रांनो, 1 सप्टेंबरपासून दररोज संबंधित अनेक नियम बदलणार आहे, ज्यामध्ये LPG गॅस सिलेंडरमध्येही बदल दिसून येणार आहे हे नक्कीच। LPG सिलेंडरचे नवीन दर महिन्याच्या प्रत्येक दिवशी जारी केले जातात। त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये LPG किमतामध्येही बदल दिसू शकतात। यासह गॅस वितरणाच्या वेळेतही बदल मित्रांनो आपल्याला दिसू शकणार आहे। त्याचप्रकारे मित्रांनो, ॲमेझॉन लॉजिस्टिकचा खर्चही आपल्याला वाढणार आहे। डिझेल आणि पेट्रोलची किंमत वाढल्यामुळे ॲमेझॉन लॉजिस्टिक्सचा खर्च वाढू शकते। यामुळे 1 सप्टेंबर 2021 पासून ॲमेझॉनवरून वस्तू मागवणे महाग आपल्याला पडणार आहे। अशा परिस्थितीत 500 ग्रॅमच्या पॅकेजसाठी 58 रुपये आपल्याला मोजावे लागतील, तर त्याचवेळी प्रादेशिक खर्च 36.50 रुपये असेल। मित्रांनो, याच प्रकारे OTT प्लॅटफॉर्मवरही सबस्क्रिप्शन खरेदी करणे आपल्याला महागात पडू शकते। आता 1 सप्टेंबर 2021 पासून देशात OTT प्लॅटफॉर्म डिझनी प्लस, हॉटस्टारची सदस्यता आता महाग होणार आहे। त्यानंतर वापरकर्त्यांना बेस प्लॅनसाठी 399 रुपयाऐवजी 499 रुपये द्यावे लागतील। दुसऱ्या शब्दात वापरकर्त्यांना आणखी 100 रुपये द्यावे लागतील। या व्यतिरिक्त वापरकर्ते 899 रुपयामध्ये 2 फोनमध्ये ॲप चालवू शकतील। तसेच या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये HD गुणवत्ता उपलब्ध आहे। या व्यतिरिक्त आपण हे ॲप 4 स्क्रीनवर 1499 रुपयामध्येही चालवू शकणार। याचप्रमाणे मित्रांनो, अनेक ॲप्सवरही बंदी घातल्या जाईल। मित्रांनो, 1 सप्टेंबर 2021 पासून गुगलचे नवीन धोरण लागू केले जात आहे। या अंतर्गत बनावट आशयाला प्रोत्साहन देणाऱ्या ॲप्सवर 1 सप्टेंबरपासून बंदी घालण्यात येणार आहे। गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केले आहे की ॲप जे डेव्हलपर्स बऱ्याच काळापासून वापरलेले नाहीत, म्हणजे ज्या डेव्हलपर्सनी बऱ्याच काळापासून जे ॲप्स वापरलेले नाहीत ते ब्लॉक केले जातील। वास्तविक गुगल प्ले स्टोअरचे नियम पूर्वीपेक्षा कडक केले जाणार आहे। याचवेळी गुगल ड्राईव्ह वापरकर्त्यांना 13 सप्टेंबर
रोजी नवीन सुरक्षा अपडेट मिळेल. मित्रांनो, अशाच प्रकारे अनेक खूप प्रमाणात 1 सप्टेंबरपासून देशभरात आपल्या बदल होणार आहे. मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपवर शेअर करा व अद्यापपर्यंत तुम्ही अमरावती सिटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच फेसबुकवर फॉलो करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.